नमस्कार मंडळी, तुमच्या आज नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज आपण चुडतं वळणार आहे. हे नारळाचं साप आहे, याला चुडतं बोलतं. मी तुम्हाला दाखवणार आहे कसं वळायचं ते. चला सुरुवात करूया. हे बघा, ही एक पाती आहे, दुसरी आहे आणि ही तिसरी पाती आहे. ही पहिल्यांदा तिसरी पाती आपल्याला मोडायची आहे आणि एक नंबरच्या पातीच्या आतमध्ये टाकायचं आहे. आता आपल्याला तिसरी पाती पुढच्या वेळेला तिसरी नाही तर आपल्याला दोन नंबरची पाती मोडायची आहे. आपण बघत पन्ना एकदा बघूया. एक दोन तीन, तिसरी पाती घेतली आहे. तिसरी पाती मोडली आहे आणि आपण एक नंबरच्या पातीच्या आतमध्ये टाकली आहे. आता आपल्याला ही पाती उचलायची आहे, ही जी दोन नंबरची पाती होती ती, आणि इथून दुसरी पाती मोडायची आहे आणि याच्या आतमध्ये टाकायची आहे. तसंच आपल्याला कंटिन्यू पुढे करायचं आहे. याच्यानंतर ही परत दुसरी पाती ओढायची आहे, ह्याच्या आतमध्ये टाकायची आहे आणि ही पाती सोडून ह्याच्या आतमध्ये टाकायची आहे. पुढे कंटिन्यू करायचं आहे. हे दोन पाट्या उचलायच्या आहे, या दोन नंबरची पाती मोडायची आहे, ह्याच्या आतमध्ये टाकायची आहे. हे बघा, हे आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. हे असं विचार तुम्हाला हे पूर्ण कंटिन्यू असं आपल्याला करून घ्यायचं आहे. आता दोन असं जाळी कशी बनणार आहे, आपल्याला जाळी बनवून घ्यायची आहे अशी याच्यामध्ये आपल्याला. तर आपण आता पुढे कंटिन्यू करूया. याचा वापर पहिला कोकणात भरपूर लोक करायचे, आता कमी प्रमाणात करतात. आता एवढा जास्त वापर करत नाही. आता पहिलं घरं शिवण्यासाठी वगैरे याचा भरपूर वापर केला जायचा. ही आपली आता जाळी तयार, जाळीसारखी तयार झाली आहे मस्त देखील. आपल्याला पूर्ण असंच करून घ्यायचं आहे दोन्ही साईडचे. त्यानंतर यांना आपण गाठी कसे मारणार ते बघणार आहोत. तर आपण पहिलं हे दोन्ही साईडला पूर्णपणे असं ही जाळी शिवून घ्यायची. हे बघा, आपण एक साईड घेतली आहे पूर्ण हे करून. आता ह्याला गाठी मारणार आहोत आपण. ते कसे गाठी मारतो ते तुम्हाला दाखवतो. गाठी मारण्यापूर्वी आपल्याला हे त्याचं सगळं पूर्ण सेटलमेंट करून घ्यायचं आहे. सेटलमेंट करण्यासाठी पूर्ण आपल्याला हे असं ओढून घ्यायचं आहे व्यवस्थित. नंतर आपल्याला जसं सेंटर भेटतं तिकडे, ते सेंटर तिकडे काढायचं आहे आपल्याला. आणि ते सेंटरपासून गाठी मारायला सुरुवात करायची ह्या साईडला आणि त्या साईडला. तुम्हाला दाखवतो पुढे मी हे पर्यंत मी सेटलमेंट. आपल्याला दोघांच्या मधलं हे सेंटर भेटलं आहे. हे बघा, हे पाती आणि हे पाती ह्याला सेंटर बोलतात. इथून आपल्याला आता गाठी मारायला सुरुवात करायचं आहे. गाठी मारताना पहिल्यांदा हे बघा, हे असं दुमडायचं, ह्याच्याखाली दुमडायचं. इथून ही पात घ्यायची आणि ह्याला अशा प्रकारे गाठ मारायची. तसंच ही पाती इकडे घ्यायची, ही पाती अशी घ्यायची आणि इकडची पाती आपल्याला ओढून घ्यायची. इथे अशा प्रकारे गाठ मारायची. तसंच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं. ही पाती इथून घ्यायची,
लास्टला आपल्याला इथून ह्या साइडचे ह्या पाते असे मोडून घ्यायचे आहेत आणि इथून आणि ही लास्टची आपल्याला गाठ मारायची आहे अशी आणि ह्या आपल्याला चार पाते सोडायचे आहेत हे बघा हे आपलं जाळीदार रेडी झालं आहे दाखवतो मला